महाविकास आघाडीच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे जे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनेक दिवसांपासून पोलिसांचा प्रश्न तुम्ही स्वतः उपस्थित करत होतात, अखेर आज तिन्ही पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढताय। मला असं वाटतं की हा जनसामान्यांच्या आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातला हा उद्रेक आहे। आपण बघत असाल, गेले 9 महिने सातत्याने मारझोड चाललेली आहे, सातत्याने दडपशाहीचं राजकारण चाललेलं आहे आणि कुठेतरी याचा अंत व्हायला पाहिजे। याकरता सर्वसामान्य जनता आणि प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरला। आज मोर्चाचं तर आयोजन करण्यात आलेलं आहे, मोर्चा कशा स्वरूपाचा असेल? कारण की काल आयुक्तांना भेटायला उद्धव ठाकरे स्वतः गेले होते, आयुक्त त्या ठिकाणी नव्हते, तर आता कसं स्वरूप असणार आहे, मोर्चा कुठपर्यंत जाणार आणि निवेदन कशा स्वरूपात देणार? आपण बघितलं असेल की टाळा ठोकण्याचं काम ह्या आयुक्तालय ऑफिसला आम्ही जाऊन करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने हा मोर्चा इथनं पायी निघणार आहे आणि सरळ पोलीस आयुक्तालयावरती जाणार आहे। पण रोशनी शिंदे यांना मारहाण झाली होती, परंतु त्यांच्यावरतीच कुठेतरी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, यावरती तुम्ही काय म्हणाल? अत्यंत या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ज्या महिलेला मारझोड झाली तिकडे तिची त्वरित FIR घेण्याच्या ऐवजी तिच्यावरती उलटा जर का गुन्हा नोंदवला जात असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्र कुठच्या दिशेने चाललंय हे आपण सगळे बघू शकता। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोर्चाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते। स्वतः केदार दिघे यांच्यासोबतच अनेक आमदार आणि सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी मैदानात उपस्थित झालेले आहेत। कॅमेरामॅन नितीन बोदारेसह निवृत्ती अबर साम TV ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।